नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ वानखेडे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कल्याण येथे मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने कल्याण तालुक्यात वरबगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते. या मेळाव्याला जाताना ऐतिहासिक कल्याण शहरामध्ये आगमन होताच दुर्गाडी किल्ला येथे अजितदादा यांचं स्वागत करण्यात आलं व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली प्रेम ऑटो मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मोठ्या उत्साहात एक कार्यकर्त्यांसोबत घेऊन स्वागत करण्यात आलं. या स्वागत समारंभाला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ वानखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय वानखेडे, प्रदेश उपाध्यक्ष समीरभाऊ वानखेडे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवाळे, जिल्हा कार्यकारी सदस्य ममताताई वानखेडे, सुनीताताई खैरनार, अनिताताई दाभाडे, प्रशांत तोरणे, सुशांत तोरणे, कैलास तोरणे, प्राध्यापक अजय काटकर सर, आनंद पगारे, प्रवीण गायकवाड, भास्कर चव्हाण, श्रीकांत कांबळे, सचिन तायडे, गौतम शिंदे, दिवेश वानखेडे, मनाली वानखेडे, अशोक गुप्ता, इतर असंख्य कार्यकर्ते मिळून सत्कार करण्यात आला व मोठ्या संख्येने सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.